आज टिफिनला ना सँडविच बनवलेत, एकदम सोपी पद्धत आहे. ब्रेड, ब्रेड, बटर, चीज, काकडी, कांदा आणि हा बटाटा लागतो. हा जे रस्त्यावरती बनवतात ना असे रोडवरती, तसं तशीच टेस्ट येते. सँडविच आणि हा सॉस टाकावा. तयार आहे दीदीचा. किती किचनच्या खिडकीत मला किती मस्त वाटतंय. पाठीमधून तिथे सूर्य आहे ना, आता वरती येईल. एवढं सुंदर वाटतं, लाल लाल सुंदर वाटते, मस्त. काय कुठे जायचंय? एवढं थंडी गारठे म्हणते तुला. मग आतमध्ये येऊ दे, थांब जरा, बाजू बाजू आतमध्ये जाऊ दे. चला चल, थांब ग. याला मी मारते तर स्विच, ऍक्शन बघा. नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती खूप जास्त मनापासून स्वागत आहे. कसे आहात सगळे? ॲक्च्युली काय झालं, सकाळी दीदीला सोडलं मी, डबा वगैरे केला त्यांचा तुम्ही बघितलंच असेल. त्यानंतर बुडूलाही मी शाळेमध्ये सोडलं. बुडूला शाळेतून सोडून आल्याच्या नंतर दूधवाले येतात आमच्या इथे. दूधवाले येऊन गेल्याच्या नंतर अचानकच माझ्या डोळ्यासमोर अंधार यायला लागला आणि चक्कर यायला लागली, गरगर व्हायला लागला, एकदम कसरच व्हायला लागला, थकल्यासारखं व्हायला लागलं, एकदम विकनेसही वाटायला लागलं. आणि मेन म्हणजे डोळे मी उघडले ना, का डोळ्यासमोर पूर्ण अंधार येत होता. मग मी काय केलं, गुडूला सोडून आल्याच्यानंतर दूधवाले यांचं, दूधवाले आल्याच्या नंतर दूध घेतलं आणि नंतर मी झोपून घेतलं. तोंडात साखर टाकली, पहिल्यांदा ब्रश केलं, पाणी पिलं, तोंडात साखर टाकली आणि झोपून घेतलं थोडा वेळ, कारण हेही झोपलेले होते. पण मला अचानकच खूप छान झोप लागलेली होती आणि नंतर अचानक मला पावणे नऊ वाजता, 8:30 जाग आली. तर बघते तर हे बिछाना उचलत होते, त्यांनी मला बघितलं झोपलेही, तर त्यांनी मला उठवलं नाही, कारण त्यांना माहिती मी सहजासहजी झोपत नाही पुन्हा कधीच. सहजासहजी म्हणजे मी झोपतच नाही, मला जर बरं वाटत नसेल, जास्तच काहीतरी त्रास होत असेल तरच मी झोपते, नाही तर मी झोपत नाही. तर त्याने बिछाना उचलला सगळा, त्यानंतर पाठीमागून नंतर मी पटकन उठली, आंघोळीला पाणी गरम करत ठेवलं आणि नाश्ता बनवायला घेतला. नाश्ता बनवायला ह्यांनी झाडू देखील मारला, त्यांना समजलं होतं हिची खरंच तब्येत बरी वाटत नाही, तब्येत बरी नाही वाटत. कधी शुगर वगैरे लो झाली असेल किंवा बी पी वगैरे लो झाल्यामुळे तसं वाटत असेल, पण खूप गरगरल्यासारखं होत होतं एकदमच. आणि पटकन नाश्ता वगैरे केला, तो पण नाश्ता ह्यांनी मला जबरदस्ती करायला लावलेला होता, कारण मला खायची पण इच्छा होत नव्हती, म्हणून जबरदस्ती पटकन कसं नाश्ता केला. आणि नंतर नाश्ता करता करता ह्यांनी सांगितलं आपल्याला भडवळला जायचं आहे, कारण भडवळला काम सुरू झालं आहे, त्यांना कडप्पा हवा आहे, तो कडप्पा नेऊन द्यायचा आहे त्यांना, त्याची ऑर्डर द्यायची आहे पहिल्यांदा आपल्याला, त्यासाठी आपल्याला भडवळला जायला लागेल. तेव्हा मलाही ते सोबत घेऊन गेले. घरातल्या सगळी कामं तशीच होती, फक्त झाडू मारलेला होता आणि बिछाना उचललेला होता, बाकी कपडे, भांडी, लादी, जेवण, डबा वगैरे सगळं माझा पसारा तसाच पडलेला होता. त्यामुळे पटकन जाऊन लगेच यायचं होतं, कारण जाणं पण तेवढंच इम्पॉर्टंट होतं, कारण आमच्या इथे किचनच्या हॉटेलला कडप्पा लावायला घेतलेला होता, तो कडप्पा आणायचा होता त्यांना. आणि एकटीलाही जेवण झालं ते तयार नव्हते, कारण मला एकदम अशक्तपणा आल्यासारखं वाटत होतं, गरगरल्यासारखं होत होतं, नाहीतर मी एवढी एवढ्यात माझी सगळी कामं आवरली असती, आवरून वगैरे मग नंतर गेली असती, कारण आल्यावरती मला निवांत जेवण वगैरे ठेवलं असतं मी घराला किंवा डबा ठेवला असता, पण मला सकाळीच बरं वाटत नव्हतं, त्यामुळे मला काहीच कामं करता आली नाही. त्यानंतर आम्ही इथे कडप्पा बुक करायला आलेलो, ते कडप्पा बुक करून ठेवायचा ठेवला आणि नंतर मग ते संध्याकाळी आणून देणार होते.
त्यामुळे फक्त कडप्पा बुक करायला आलेलो. मयेन आजारपणाला भरपूर स्ट्रॉंग आहे, कधीही मला काही होऊ दे, मी कधीही झोपून राहत नाही, मला आवडतच नाही झोपून राहिलं, त्यामुळे मी भरपूर स्ट्रॉंग आहे आजारपणाला. माझ्याकडे बघून मला कुणालाही वाटणार नाही काही हिला बरं वाटत नाही आहे किंवा काही, कारण मला तसं अंगावरती मी जेवढं मला त्रास होईल सहन होत करता येईल तेवढं मी सहन करू शकते, पण नंतर जर त्रास जास्त वर झाला तर मला सहन करण्याच्या पलीकडे झाला तरच मी झोपून घेते, नाहीतर मला झोपलेला बिलकुल आवडत नाही. तसंच मग यांच्यासाठी मी गावाला यायला निघालेली होती, घरी यायला निघालेली होती. हे बघा, हे माझ्या 2 नंबर दिलाचं घर होतं आहे, म्हणजे ते घर आता आम्ही पूर्ण करायला घेतलेलं आहे. दाखवते तुम्हाला आतमध्ये काय काय काम करायला सुरुवात झालेली आहे ते. मग याच्याशी किती मोठी खिडकी करायची तुम्हाला, बस झाली ना चल. कामाला तर सुरुवात तर झालेली आहे, इकडचं काम झालेलं आहे, तर घरी जायला निघालेलो होतो आम्ही. तरी पण आम्हाला अजून बाजारात जायचं होतं, बाजाराचं काम करून मग गुड्डू घरी जायचं होतं, पण जर वेळ झाला तसं मग हे गुड्डूला तसं आणलं जातील आणि मम्मी जाईल घरी, कारण ह्यांचा डबाही व्हायचा होता, जेवण व्हायचं आहे. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे माझा सगळा पसरा तसंच होता आणि तब्येतही बरी नव्हती, पण आता ओके वाटत होतं, जरा बरं वाटत होतं. कदाचित शुगरचा प्रॉब्लेम झाला असेल, तर शुगर लो झाली होती ना असं गरगरतच. त्यानं तर घरी येताना आम्ही बघितलं तर बराच उशीर झालेला होता, 12:30 होत आलेले होते आणि गुड्डू 12:40 सुटतो, त्यामुळे त्यांनी मला अर्ध्या रस्त्यात सोडलं. अर्ध्या रस्त्या म्हणजे 5 मिनटं अंतरावरती घर आहे, अशा अंतरावरती ठेवलं आहे, सोडलं मला त्यांनी आणि मग ते गुड्डूला आणायला गेले, कारण नाहीतर मग तो 12:40 सुटतो आणि सगळी मुलं पटापटावर जातात, मग तो एकटाच राहील, त्यासाठी पटकन ते निघून गेले त्याला आणायला. ही जिलेबी अंडी येताना सारखी ही जिलेबी अंडी बघत होती आणि मला 17 वर होती, मला घे आणि खा आता जिलेबी म्हणून. त्यांनी येताना ना बकऱ्याचं मटण घेऊन आलेले होते, तर मग एका साईडला कुकरला मी मटण शिजायला ठेवलेलं होतं, हळद आणि मीठ टाकून, थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ टाकून शिजत ठेवलेलं होतं आणि ते मी फोडणीची तयारी करत होती. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं, तेल छान तडतडल्यावरती गरम झाल्यावरती जिरं टाकलं, जिरं छान तडतडल्यावरती 2 मोठे कांदे स्लाईस करून बारीक स्लाईस केल्या त्याच्या आणि ते तेलात टाकल्या. हलक्याशा परतवून घ्यायचे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, किंवा त्याचं थोडंसं ट्रान्सपरंट होतात बघा, थोडेसे कलर चेंज होता येतोय असं म्हटल्यावरती तिथपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. इथे साईडला मटणही माझं शिजलेलं आहे, गॅस बंद करून कुकर गार करत लावणार आहे मी इथे. आता भात झालेला होता पण याचा अजून डबाही व्हायचा होता, स्वीटीचं जेवण झालेलं होतं. हे कांदा खोबरा आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण आहे, म्हणजे कांदा आणि खोबरा मी भाजून घेतला आणि लसूण आलं कोथिंबीर एकत्र वाटून घेतलं. त्याच्यामध्ये मी गरम मसालेही टाकलेले आहे. नंतर कांदाही माझा इथे लाल झालेला होता थोडाफार, मग टोमॅटो टाकून घेतले 2, ते छान फ्राय झाल्यानंतर हे जे वाटण आहे ना आपलं ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मी ह्यातला अर्धच वाटण टाकून घेते आणि अर्धे मी ठेवून देणार आहे, कारण भरपूर होईल नाहीतर वाटण. थोडंसं टोमॅटो स्मॅश करून घेत होती मी, टोमॅटो छान स्मॅश झाल्यावरती इथे मी तो वाटण होतं ना आपलं त्यातलं अर्धं वाटण टाकून घेतलं आहे. 2 कांदे काय केले मी, उभे कापले असे, खोबरं थोडंसं किसून घेतलं, खोबरं आणि कांदा दोन्ही पण फ्राय करून घेतलं थोडंसं तेलामध्ये, आलं लसूण आणि कोथिंबीर घेतली, गरम मसाला म्हणजे दालचिनी लवंग काळी मिरी हे सगळे खडे मसाले घेतले, तेही वाटणामध्ये मिक्स करून वाटून घेतलेले होते. हे वाटण आपण टाकल्याच्यानंतर आपण लाल तिखट टाकून घ्यायचं आहे, तुमचं जसं चवीनुसार तुमच्या घरात तिखट खाता त्याप्रमाणे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मटण मसाल्याचं पॅकेट आणलेलं मी, रेडीमेड मटण मसाल्याचं पॅकेट असं सुहानाचं, ते टाकून घेतलं मी. 2 पॅकेटं टाकली मी, ते 2 पॅकेट टाकल्यानंतर हळद टाकायची विसरली, तुम्ही हळद आठवणीने टाका. मी हळद नंतर उशिरा टाकली थोडीशी, पण ते व्हिडिओमध्ये तुम्हाला आलं नाही, खाली मसाले करपू नको यासाठी थोडंसं किंचितसं पाणी टाकून घेतलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एवढ्यात माझा कुकरही गार झालेला होता, तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये मटण टाकून घ्यायचं आहे.
पण सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. छान ग्रेव्ही मस्त छान टेस्टी होते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि हो, धना पावडर तुम्ही विसरलीच टाकायला, तर मग धना पावडर नंतर पाठीमागून टाकली. सगळं मिक्स करते पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं, कारण धना पावडर आपण पाठीमागून टाकलेलं होतं, हळू उशीर टाकलेलं होतं, त्यामुळे इथे मटणही माझं शिजलेलं आहे. कुकर गार झालेला होता, झाकण काढून घेतलं मी. आणि हे मटण पाण्यात सकट मी भांड्यामध्ये कढईमध्ये टाकून घेणार आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. ऑलरेडी मी थोडंसं मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे मीठ जरा चवीनुसारच टाकायचं आहे. एकदम नाही तर मग खारट होईल. रश्याला जसं मीठ लागेल तसं आपल्याला टाकायचं आहे. तुम्हाला पाठीमागे जर आवाज येत असेल तर प्लीज सॉरी, दुर्लक्ष करा. इथे स्वीटी भुकायला लागलेली आहे, भुकते इथे एका कुत्र्याला बघून. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि उकळी येईपर्यंत छान आपल्याला मटण शिजून द्यायचं आहे. जास्त शिजवायचं नाही, मटण ऑलरेडी शिजलेलं आहे, तर उकळी आली पाहिजे व्यवस्थित. छान उकळी आले, 15 ते 20 मिनटं छान उकळी आली याला मस्त. आता भरपूर अशी कोथिंबीर टाकून इथे आपण मटणाचा रस्सा आपला तयार आहे. मी थोडंसं ना बटर टाकलं, माझे बटर होतं, हे ऑप्शनल आहे. टाकलं तर खूपच टेस्टी लागते, एकदम टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मी फर्स्ट टाईम आणि छान टाकून बघितलं पण खूप छान झालं, टेस्टी लागलं. काय तुझं माझ्या मागोमाग मागोमाग आ माझ्या मागोमाग काय आहे तुझं, काय आहे तुझं माझ्या मागोमाग मागोमाग माग काय बघ, एवढ्या दिवसात ना चाललेत कामावरती, काय फिलिंग? आता बरं वाटते का? पाठ थांबली का? पाठ थांबली का? पाठ थांबली, ताप कमी झाला, ताप अंग गरम झालं. गोळी देऊ का सोबत? गोळी नकोय. मग अंग दुखी कमी झालेली आहे. आतुरता कस कशी आलेली ती मला तापामुळे कस कशी आली असेल तुम्हाला? रोज जे मला भेटतात रस्त्याने जाताना येताना, त्यांना विचार पडला असेल काय माणूस गेला कुठे. तुमची वाट बघत बसले असतील ना? कोण कोण आहेत त्याच्यामध्ये? माझ्या मैत्रिणी. तुम्ही कपाट का बंद करत नाही मला समजत नाही. हे कपडे घरी घालायचे मला अजून बाबा. मी उघडलं नाही कपड्यांचा, आपल्याकडे काय कारखाना आहे काय समजतच नाही. कपाटात तुम्ही कपडे काढत खोलले असाल ना? मी नाही काढ. कोण कोण आहे त्याच्यामध्ये सामील सांगा तर. सामील मित्र मैत्रिणी. कोण? मैत्रिणी पण आहे तो मला साधा. तुमच्या बघू इकडे बघू वरती बघ ना. साध्या सुद्धा माणसाला मैत्रिणी पण असतात. कोण कोण आहेत? तो बरेच आहेत. आता ती कशाला टिकल्या करतेस? काय करतेस टिकले मी तो रडो तो काय बोलतो कसं आलंय बघ बाप. तिखट बिकट मीठ बीट सगळं बरोबर आहे का? नक्की व्हेरी नाईस. जेव जेव गुडूला ट्युशनला सोडून आली, हेही कामावरती जायला निघालेली होती. दीदीला यायला उशीर होता आज, आज थोडी उशीर येणार होती, ती कॉलेजलाही जाणार होती त्यामुळे ती उशीर येणार होती. त्यानंतर उरलेली आपली कामं जी आहेत ती करणं भागच, करणं आपल्याला भागच आहे. किती काही झालं तरी पटकन मी कपड्यांच्या घडाघाला घेतल्या, कारण हा गुदाम आहे ना वाढतच चालला आहे कपड्यांचा. कितीही कमी कुठना कपडे गोळा होतात काही मला समजायलाच मार्ग नाही, एवढे कपडे तयार होतात ना. कपडे आणि भांडी माझ्याकडे खूप जास्त आणि पटकन साचतात. आणि नंतर त्यानंतर कपड्यांच्या घड्या घालून झाल्या, मशीन लावली आणि ते भांडी आवरायला घेतली. किचनच्या ओट्यावर ओढा पसारा होता, डबा जेवण यांचा एवढं सगळं भांडी निघालेली होती ना, माझी भांडी पण खूप जास्त निघतात. त्यामुळे आता पटकन भांडी आवरून घेते. जे काय काढायचं आहे भाजी वगैरे उरले ती काढून घेतली. त्यानंतर आता भांडी घासून घेणार आहे. कामं बघून ना कंटाळाही येतो, पण नंतर एवढी कामं बघून असं वाटतं नाही पटकन एवढी कामं करू दे एकदाचं, नंतर निवांत बसलं तरी चालेल. हे सगळे आवराआवरायला मला संध्याकाळचे 7 वाजले, त्यानंतर 6:30-7 झाले. त्यानंतर मी दीदीला आणायला आलेली होती स्टेशनवरती. दीदी आलेली होती, तिला घेऊन आली. मी इथेच थांबवते, उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटूया. तेव्हा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका. तुम्हाला टीव्हीचा आवाज येत असेल तर पाठीमागे बिग बॉस लागलेला आहे, बिग बॉसचे ॲडव्हर्टाईज लागले आहे. तर पटकन अर्धी बुर्धी भांडी घासून घेते आणि नंतर पुन्हा बिग बॉस लागायला बघायला जाणार आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. चलो बाय, गुड नाईट.